एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे मित्रांनो वनरक्षक भरतीचा एक महत्त्वाचं अपडेट आलेला आहे आता ज्या उमेदवाराला पंचेचाळीस टक्के मार्क म्हणजे चोपन्न मार्क मिळालेले आहेत ते सर्व उमेदवार मैदान चाचणीसाठी क्वालिफाय झालेले आहात तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता संपूर्ण डिटेल त्यांनी इथं दिलेलं आहे तर एकूण उमेदवार आहेत मेल फिमेल मिळून चार हजार पाचशे सत्त्याण्णव यामध्ये चोपन्न मार्क मिळालेले भरपूर उमेदवार आहेत मित्रांनो सर्व पुरावे में तुम्हाला रहे, तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल व्हिडिओ सर्वात अगोदर मी अपलोड करत आहे मित्रांनो व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल चला तर आपण व्हिडिओला चालू करूया तर मित्रांनो काल संध्याकाळी साडे दहा अकराच्या सुमारास ही ऑफिशियल वेबसाईटवर ही फीड अवेलेबल आहे मित्रांनो तर यात विषय बघा सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो चोपन्न मार्क तुम्हाला मिळाले असेल तर बिंदास तुम्ही मैदान चाचणीची तयारी करा मित्रांनो तुम्ही क्वालिफाय झालेल्या आहात तर वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस तुमची शारीरिक पात्रता म्हणजे उंची तसेच छाती चेक केली जाते कागदपत्रे नंतर दाव चाचणी तर दिनांक बघा पंधरा एक दोन हजार चोवीस तर अमरावती या ठिकाणचं तारीख पण डिक्लेअर झालेलं आहे दोन दिवसाखाली मी तुम्हाला सांगितलेलं पण होतं वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी दरम्यान तुमची डॉक्युमेंट चेकिंग तसेच शारीरिक पात्रता चेक केली जाणार आहे मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे चोपन्न मार्क मिळाले ना तुम्ही मैदान चाचणीसाठी क्वालिफाय झाला आहात मित्रांनो ओके तर वीस तारखेला तुम्ही बघू शकता पहिले चार दिवस पहिले जे चार दिवसांना पुरुष उमेदवारांना बोलवण्यात येत आहे नंतर लास्ट पंचवीस म्हणजे चोवीसावा दिवसला महिला उमेदवारांसाठी आहे मित्रांनो तर वीस तारखेला तुम्ही बघू शकता नऊशे साठ पुरुष उमेदवार येत आहेत एकवीस तारखेला नऊशे साठ बावीस तारखेला नऊशे साठ आणि तेवीस तारखेला उरले सहाशे चोवेचाळीस आणि चोवीस तारखेला एक हजार त्र्याहत्तर महिला उमेदवारांना बोलवण्यात येत आहे तर तिथं त्यांची शारीरिक पात्रता आणि डॉक्युमेंट चेक केली जाते टोटल उमेदवार आहे चार हजार पाचशे सत्त्याण्णव यामध्ये चोपन्न मार्क घेतलेले भरपूर उमेदवार आहेत मित्रांनो ते लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेले आहेत आता तुमची शारीरिक पात्रता तसेच कागद पडताळणी कागद चेकिंग केली जाते मगच तुमची मैदान चाचणी होणार आहे मित्रांनो आल्यानं लक्षात मैदान चाचणीचे नवीन तारखा येणार तर त्यांनी लिस्ट जाहीर केलेलं आहे बघा टॉपर तर आहे एकशे बारा मार्कांचा एकशे बारा मार्कांचे उमेदवार आहेत हा फिडेफल जवळपास तीनशे पेजचा फिडेफल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता चोपन्न मार्क मिळालेले उमेदवार पण इथं आहेत तर त्यांनी एकदम क्लिअर डिटेल दिलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा सांगतोय मित्रांनो तुम्हाला तर चोपन्न मार्क असेल तर तुम्ही मैदान चाचणीची तयारी चालू ठेवा फक्त एकच इव्हेंट आहे चला तर आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊया तर बाकीच्या जिल्ह्यांचं काही अपडेट नाही मित्रांनो टोटल अकरापैकी एकच जिल्ह्यांची अपडेट आलेली आहे म्हणजे विभाग म्हणू शकतो आपण अकरापैकी एकच विभागचा अपडेट आलेलं आहे बाकीचं लवकरच येईल मित्रांनो अपडेट आता डेली येतच असणार आहे तर त्याचा अपडेट मी तुम्हाला देतच असणार आहे तुम्ही तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सर्वात अगोदर मी व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरलेले आणि तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आजच व्हिडिओ अपलोड करणार आहे की कुठल्या जिल्ह्यात किती जागा आहेत आणि किती उमेदवार क्वालिफाय झालेले आहात तर त्याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे मित्रांनो आता मी हा व्हिडिओ अपलोड केलो एक दोन तीन तासात तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे मित्रांनो तर त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी